विभाग ब ललित याच्यामध्ये आज्ञापत्र रामचंद्रपंत अमात्य रामचंद्रपंत अमात्य उपाख्य रामचंद्र निळकंठ बावडेकर हे छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमलेल्या शिवकालीन अष्टप्रधान मंडळातील राजनीतीचे प्रत्यक्ष ज्ञान असलेले असे एक प्रधान होते शिवाजी महाराज संभाजी महाराज महाराणी ताराबाई यांच्या कारकिर्दीत रामचंद्रपंत अमात्य यांचा राजकीय घडामोडींमध्ये सल्लागार म्हणून सहभाग होता कल्याण भिवंडीजवळ त्यांच्या घराण्याकडे देशमुखी वतन होते सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये शिवराज्याभिषेक समयी ते अमात्य म्हणून सक्रिय होते तर कोल्हापूरचे दुसरे संभाजी महाराज यांच्या आज्ञेवरून रामचंद्र पंत अमात्य यांनी आज्ञापत्र हा ग्रंथ लिहिला आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पर्यावरणविषयक दूरदृष्टी या आज्ञापत्रातून आपल्याला दिसते म्हणजे शिवाजी महाराजांचे जे अनेक गुण होते तर त्याच्यापैकी पर्यावरणाविषय पर्यावरणाबद्दल महाराजांनी इतक्या वर्ष आधीपासून काय काय सांगून ठेवलं होतं म्हणजे शिवाजी महाराजांचं नाव घेणारे आज नुसतं त्यांचा हा एक गुण जरी अवलंबतील तरी पर्यावरणासाठी वेगळे काही कार्यक्रम राबवायची गरज नाही पडणार आहे आपल्याला दरवर्षी लाखो रुपयाचा चुराडा करून लाखो रुपयाचं वृक्ष लागवड यावर्षी लागवड करायची पुढच्या वर्षी पुन्हा करायची मग मागच्या वर्षीचे वृक्ष गेले कुठे तर ठीक आहे तो भाग वेगळा आपल्यासाठी आपल्याला शिवाजी महाराजांचं नाव घेणाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्यापैकी त्यांच्या इतक्या गुणांपैकी त्यांचे हे काही गुण जरी घेतले तरी मग शिवराज्य तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पर्यावरणविषयक दृष्टिकोन आहे तो आता या आज्ञापत्रातून स्पष्ट होतो आहे तर आपण हे आज्ञापत्र वाचू पहिल्यांदा म्हणजे ती भाषा कशी होती भाषेच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला हे अतिशय महत्त्वाचं असं आहे तर गडावरील झाडे जी असतील ती राखावी म्हणजे गडावर जी झाडं आहे तीचं रक्षण करा गडावरील झाडे जी असतील ती राखावी याविरहित झाडे आंबे फणस चिंचा वड पिपल आदी करून थोर वृक्ष व निंबे नारिंगे आदीकडून लहान वृक्ष तसेच पुष्पवृक्ष वल्ली किंबहुना प्रयोजक अप्रयोजक जे झाड होत असेल ते गडावरी लावावे जतन करावे लावावे आणि त्याचं रक्षणही करायचं समयी तितकेही लाकडे तरी प्रयोजनास पडतील म्हणजे कोणत्या समयी कोणत्या वेळी काय उपयोगी पडेल काही सांगता येत नाही म्हणून वृक्ष गडावरी वृक्ष लावावे जतन करावे समयी तितकेही लाकडे तरी प्रयोजनास पडतील आरमारास तक्ते सोठ डोलाच्या काठ्या आदी करून थोर लाकूड असावे लागते ते आपल्या राज्यात आरण्यामध्ये सागवानादी वृक्ष आहेत त्यांचे जे अनुकूल पडेल ते हुजूर लिहून हुजूरचे परवानगीने तोडून न्यावे या विरहीत जे लागेल ते परमुलखीहून खरेदी करून आणावीत म्हणजे जर वृक्ष तोडायचं असेल किंवा काही त्याच्याबद्दल काही आपल्याला निर्णय घ्यायचा असेल तर ज्याच्या म्हणजे जो रक्षण करत आहे त्याचा त्याची परवानगी घ्यावी तरच बिना परवानगीने कोणाच्या झाडाला हात लावू नये आणि त्या विरहितही समजा अजूनही लागतच असेल तर मग परमुलखातून विकत आणावी पण विनाकारण झाडांची हानी करू नये स्वराज्यातील आंबे फणस आदी करून हेही लाकडे आरमाराचे प्रयोजनाचीच परंतु त्यास हात लावू न द्यावा आता तसं पाहिलं तर आंबे वगैरेचं खोड मोठं असते झाड मग त्या आरमाराच्या उपयोगी पडेल पण शिवाजी महाराज म्हणतात या झाडाला हात लावू नका शक्यतो ही झाडं तोडू नका परंतु त्यास हात लावू न द्यावा काय म्हणून की ही झाडे वर्षा दोन वर्षांनी होतात आहे नाही रयतेने ही झाडे लावून लेकरासारखी बहुत काल जतन करून वाढविली असता ती झाडे तोडली यावरी त्यांचे दुःखास पारावार काय आहेस म्हणजे ही झाडं काही एका एकोण एक, एक दोन वर्षात मोठी होत नाही या झाडांना मोठं व्हायला फळं यायला वर्षानुवर्ष लागतात त्याच्यामुळे ज्या लोकांनी ही झाडं लावली असेल त्यांना वाईट वाटेल जर आपण ती झाडं तोडली तर म्हणून शक्यतोवर ही झाडं तोडू नका कारण वाढवणाऱ्यांनी ती झाडं आपल्या लेकरांसारखी वाढवलेली आहेत आणि म्हणून मग त्यांना दुःख होईल एकाच दुःख देईल ते कार्य करीन म्हणेल ते कार्य कारणासहित स्वल्प कालेच बुडून नाहीसेच होते म्हणजे कोणाला दुःख देऊन जर तुम्ही एखादं काम करत असाल तर ते, ते काम टिकत नाही ते लवकरच त्याचा नाश होतो लवकरच ते बुडते किंबहुना धन्याचेच पदरी प्रजा पीडनाचा दोष पडतो किंवा मा मालकानीच आपल्या प्रजेला पिडलं किंवा राजानेच आपल्या प्रजेला त्रास दिला असं ते होईल म्हणून या वृक्षाच्या अभावे हानीही होते याकरिता ही गोष्ट सर्वथा होऊ न द्यावी म्हणून त्या झाडाच्या मालकाची परवानगी असल्याशिवाय परमिशन असल्याशिवाय ते झाड कधीच तोडायचं नाही कारण त्या वृक्षाच्या अभावाने मग तो मालक दुखावला जातो आणि मग जणू काही राजानेच प्रजेला त्रास दिला मालकानेच आपल्या इथे काम करणाऱ्या लोकांना त्रास दिला असं तो दोष त्या धनाला लागतो आणि म्हणून याकरिता ही गोष्ट कधीही होऊ द्यायची नाही कदाचित एखादे झाड जे बहुत जीर्ण कामातून गेलेले असेल तरी त्याचे धन्यास राजी करून द्रव्य देऊन त्याच्या संतोषेत तोडून न्यावे बलात्कार रैतेवरी सर्वथा न करावा म्हणजे पहा समजा एखादं झाड जीर्ण झालं कामातून गेलं पण तरीही ते तोडून टाकू नका तर त्याचा जो मालक आहे त्याची मनधरणी करा त्याला सांगा त्याला काही द्रव्य द्या त्याचं समाधान करा आणि मग ते झाड तोडा बलात्कार रयतेवरी सर्वथानं करावा बळजबरी जबरदस्ती प्रजेवर कधीही करू नका प्रजेच्या कलाकलांनी घ्या जो मालक आहे त्याला त्याचा मोबदला देऊन जर ते झाड खरंच काही उपयोगाचं नाही आहे आता तरच ते तोडत असताना त्याचा जो मालक आहे त्याचा संतोष करा त्याचं समाधान करा त्याला द्रव्य द्या आणि मग ते झाड तोडा कधीही रेतेवर बळजबरी करू नका छोटे -छोटे तर अशा प्रकारे आज्ञापत्र याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी त्यांचा पर्यावरणविषयक दृष्टिकोन आपल्याला दिसतोच पण किती छोट्या छोट्या बाबतीत ते प्रजेची काळजी घेत होते एखाद्या पित्याप्रमाणे हा सुद्धा त्यांचा दृष्टिकोन आपल्याला या आज्ञापत्रातून दिसतो तर आज्ञापत्रामध्ये म्हणजे आज्ञापत्रातून कशा प्रकारे शिवाजी महाराजांची पर्यावरणविषयकदृष्टी दूरदृष्टी प्रस्तुत झालेली आहे हे, हे तुमच्या शब्दात लिहा अशा प्रकारे याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो अतिशय छोटासा पण अतिशय महत्त्वपूर्ण असा हा पाठ आणि भाषेचा मराठी भाषा म्हणजे एकोणीसशे पन्नास ते सतराशे सोळा या काळामध्ये मराठी भाषा कशी होती बकरीची भाषा कशी होती किती ती आपल्याला समजणारी होती याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे भाषेच्या दृष्टीनेसुद्धा हा पाठ खूप महत्त्वाचा आहे तर आपण अभ्यास